पुढे बघूया एकनाथ शिंदेंची एकमताना नेता म्हणून निवड करण्याच्या संदर्भात आता नाराज शिवसेना आमदारांनी निर्णय घेतलाय. मोठी बातमी आता क्षणाची गुवाहाटीमध्ये झालेल्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजे एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरनं हटवण्यात आलेलं असलं तरी एकनाथ शिंदेंनी याबद्दल नाराजी व्यक्त करत ही नियुक्ती जी आहे म्हणजे अजय चौधरी यांची गटनेतापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ती नियुक्ती अवैध असल्याचं म्हटलंय. हा निर्णय योग्य नसल्याचं म्हटलेलं आहे. पण त्यातच आता गुवाहाटीमध्ये बरोबर 10:15 एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची जी त्यांच्याबरोबर बैठक झालेली आहे त्यांची या सगळ्या बैठकीतल्या 41 ते 42 आमदारांनी त्यांची एकमुखानं नेता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाराज शिवसेना आमदारांनी हा निर्णय करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे निवड करण्याचा निर्णय घेतल्याचा आपण बघतोय. एकनाथ शिंदेंकडे 2/3 इतकी सदस्य संख्या आहे त्यामुळे अर्थात त्यांना अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा देखील लागू होत नाही. या सगळ्या परिस्थितीत तो जे निर्णय घेतील त्यानुसार आता पुढल्या सगळ्या घडामोडी घडणार आहे. पण एकनाथ शिंदेने या सगळ्या परिस्थितीत मी एक कडवट शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा सैनिक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेतनं बाहेर पडलेलं नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. असं असताना त्यांची गटनेते पदावरनं म्हणून त्यांना जे काढण्यात आलं याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मी काही तासातच शिवसेनेकरता एवढा वाईट झालो का की माझे पुतळे जाळण्यात आले माझ्याबद्दलच्या घोषणा देण्यात आल्या याबद्दल देखील त्यांनी आपली खंत व्यक्त केली होती. आम्ही एकत्र आलेलो आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अर्थात हे एकत्र येण्याच्या पाठीमागे पक्षातीलच काही धुसफूस आहे का काही कारणं आहेत का हे खरं आता नंतर स्पष्ट होऊ शकेल. पण सध्या तरी जी बैठक गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची पार पडलेली आहे या बैठकीमध्ये या सगळ्या आमदारांनी एकनाथ शिंदेंची एकमुखाने गटनेता म्हणून निवड करण्याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. त्याबद्दलची माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळते. म्हणजेच एकनाथ शिंदेंची एकमताने नेता म्हणून निवड झाल्यानंतर अजय चौधरी यांची जी गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्याला काही एक अर्थ उरत नाही. येणाऱ्या काळात जर एकनाथ शिंदे या गटाला घेऊन काही निर्णय घेतात म्हणजे नेता म्हणून त्यांची निवड करण्यात आली म्हणजे त्यांना पूर्णतः अधिकार आहे. तो जो काय निर्णय घेत ते जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाला या सगळ्यांचं समर्थन पाठिंबा असेल हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे तो त्यांच्या निर्णयावरती आता पुढली वाटचाल सर्वस्वी अवलंबून असणार आहे असा प्रत्येक सदस्य प्रत्येक आमदार जो आहे तो वारंवार स्पष्ट करताना दिसतोय. बच्चू कडू यांनी देखील भलेही ते प्रहार संघटनेचे आमदार असले त्यांच्याबरोबर त्यांचे हे स्वतःचे 2 आमदार असले तरी त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की जो काय निर्णय एकनाथ शिंदे घेतील तो आम्हाला मान्य असेल. याचाच अर्थ उद्या जर एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतील तर तो देखील त्यांना मान्य असेल आणि पूर्ण बहुमत तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदेंकडे आहे. पण तुर्तास तरी दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांच्या वतीने असं स्पष्ट करण्यात येतं की एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरू आहे सकारात्मक वातावरणात ही चर्चा सुरू आहे आणि लवकरच ते स्वगृही परततील असा विश्वास जो आहे तो व्यक्त करण्यात येतो आहे.